बोलबम का नारा है, सारी समस्या का हल। कथा के मुख्य यजमान श्री उन्मेश जी पाटिल, सांसद महोदय जलगांव लोकसभा, श्रीमती संपदा उन्मेश जी पाटिल, उमंग समाज शिल्पी महिला परिवार 40 गांव। एक बार यजमान परिवार के लिए जोरदार ताली बजाकर स्वागत वंदन अभिनंदन। आप में से कई माताएं ऐसे बैठे, आप में से कई भाई लोग ऐसे बैठे हैं कि किसी को नहीं मालूम पड़ने देते कि कब कौन सा पुण्य कर चले जाते। शादी की तैयारी में 2 महीने लगते हैं, कोई फंक्शन करो तो महीना लगता है, मकान का उद्घाटन की तैयारी करो तो 2-3 महीने लगते हैं, फैक्ट्री का उद्घाटन करो तो 2-3 महीने लगते हैं। पर बाबा ने ना जाने कैसी लीला रची, मैं उन्मेश जी पाटिल जी को, सांसद महोदय को धन्यवाद दूंगा। 5 दिन, केवल 5 दिन मिले थे, केवल 5 दिन, और ये 5वें दिन यहाँ कथा चालू हो गई। यानी सांसद जी से सीहोर से कहा गया कि आप 5 दिन में तैयारी कर लेंगे, तो वो कहते हैं मैं नहीं तैयारी करूंगा, मेरा 40 गांव मेरा अपना परिवार है वो करेगा, क्षेत्र मेरा परिवार है, तैयारी वो करेगा। जो गिरना नदी की 450 किलोमीटर की परिक्रमा पूरा करता है, ऐसे सांसद हमारे उन्मेश पाटिल है। पहले 10 खासदारों में, सांसदों में अगर कोई सांसद अच्छा काम करता है उसका नाम उन्मेश पाटिल है, ये हमारे लिए अभिनंदन की बात है। माननीय सांसद महोदय जी के यहाँ से उनकी धर्मपत्नी श्रीमती संपदा उन्मेश जी पाटिल जी कह रही थी, आप लोगों ने सुना होगा कि हम जब 5-7 वर्ष के थे तब से हरतालिका तीज का पूजन कर रहे हैं, शिव जी का भजन कर रहे हैं, शंकर जी की भक्ति कर रहे हैं। ये शंकर जी की भक्ति का ही फल है जो ये शिव महापुराण की कथा आपको 5 दिन में मिल गई और इतिहास रच दिया इस कथा ने। हम तो सोचे थे कि जलगांव में बहुत ज़्यादा भीड़ रही, मालेगांव में भीड़ रही, नासिक में भीड़ रही, इतने भक्त आए, पर सारे रिकॉर्ड तोड़ दिए 40 गांव ने। जलगांव धुळे यापेक्षा ही खूप सुंदर सोय सगळ्यांची भाविक भक्तांची केलेली आहे। जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, आंघोळीची सोय, बाथरूमची सुविधा ही सर्व खूप छान केली आहे, म्हणून मी उन्मेश दादा, संपदाताई यांचे मनापासून आभार मानते। आम्ही बडगावचे राहणार आहेत इथं, आता आम्ही 5 दिवसापासून इथं, जे आमची सोय एकदम चांगली लावलेली आहे। जवळून कथा ऐकण्याचा योग आला आणि उन्मेश दादांचे आणि संपदाताईचे मी एकदम आभार मानेल की त्यांनी आमच्या सासरवाशा बायांना जवळ कथा आणून आमचा लाभ दिलावर, त्याच्यासाठी त्यांना खूप खूप हे बा, त्यांना खूप जणांचे आशीर्वाद, बाबांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळेल। पाच दिवसामध्ये एवढा छोटा कुंभ आपण या 40 गावामध्ये घेऊ शकलोय, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी गुरुजींना सांगितलं होतं की माझे 40 गाव आणि माझा खानदेश हा प्रयत्नाने अंतकरणापासून या कार्यक्रमाला नाही तर या कथेला पार पाडेल, आणि तो विश्वास गुरुजींना देखील आपण सगळ्यांनी दिला, म्हणून पुन्हा एकदा वाल्मिकी ऋषींच्या आणि भास्कराचार्यांच्या पवित्र नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। गुरुजींनी जो आशीर्वाद काल दिला, एक जलपुत्र, एक जलयोद्ध्या नात्यानं माझी गिरणा
माझी तापी, माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा युवक, माझी माता, माझ्या भगिनी याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता येईल का? अंतकरणापासून रोज रात्री मनाला तोच प्रश्न विचारून मी उत्तर घेतो आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करून गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. गुरुदेवांनी जे सांगितलं आहे की आपले कर्म चांगले असले पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे, आचार चांगले असले पाहिजे. आपण जे एकत्र येऊन हा अध्यात्माचा सोहळा करत आहो, अध्यात्म आम्हाला काय शिकवतं तर आम्हाला संयम शिकवतं, विनम्रता शिकवतं, संस्कृती शिकवतं. आज माझा भारत देश हा जगावर राज्य करत आहे ते केवळ आणि केवळ या संत महात्म्यांमुळे. आणि म्हणून मी गुरुदेवजींचा खूप खूप आभार मानते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.